नमस्कार, मी प्रतीक्षा. आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात आता आग विझवण्यासाठी वॉटर ब्राउझर विथ टॉवर मॉनिटर नावाचं अत्याधुनिक वाहन दाखल करण्यात आले असून कुठेही आग लागली असल्यास रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने आग विझवता येणं शक्य होणार आहे. वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात आग विझवण्यासाठी एक अत्याधुनिक वाहन दाखल करण्यात आले. वॉटर ब्राउझर विथ टॉवर मॉनिटर असे या गाडीचे नाव असून या गाडीमुळे स्फोटक परिसरात तसेच आगीच्या परिसरात कोणीही जाऊ शकत नाही त्या ठिकाणापासून 100 मीटर दूर उभं राहून आग विझवता येणार आहे. ही संपूर्ण गाडी रिमोट कंट्रोलद्वारे हाताळता येणार आहे. आगीच्या ठिकाणी जर 3 फुटाच्या वर आगीच्या ज्वाला असतील तर परिसर कॅमेऱ्याच्या सहाय्याने लोकेट होऊन गाडीतल्या कर्मचाऱ्याला त्याचा सिग्नल मिळणार आहे. 70 मीटरपर्यंत आग विझवण्याची क्षमता या गाडीत असून आग विझवताना कर्मचारी जखमी होण्याची शक्यता कमी होणार आहे. या गाडीची एकूणच किंमत 1,80,00,000 इतकी आहे. ही एक अत्याधुनिक स्वरूपाची अग्निशमन दलातली वाहन असून आज आमचे लोकनेते आपले लोकनेते श्री हितेंद्र ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वसई विरार नगरपालिकेचा लोकार्पण सोहळा झालेला आहे. या गाडीचं वैशिष्ट्य असं आहे की ही गाडी कुठलीही स्फोटक परिस्थिती असेल किंवा जिथे माणूस जाऊ शकत नाही अशा वेळेला ही गाडीपासून लांब 100 मीटर म्हणजे 300 फूट लांब राहून आपण वापरू शकतो. या गाडीला एक अत्याधुनिक बूम बसवलेला. हा बूम 16 मीटर उंच जातो आणि त्या बूममधनं पाण्याचा मारा हा आपण 65 मीटरपर्यंत करू शकतो आणि लोअर अवस्थेत हे 85 मीटरपर्यंत हे पाणी आपण मारू शकतो. एखादी अतिशय क्रिटिकल परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ही गाडी वापरण्यास अतिशय योग्य आणि चांगली आहे. या गाडीचं दुसरं असं वैशिष्ट्य आहे की हिला फ्लेम डिटेक्टर आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर आगीचं 3 फुटाच्या वरची जर फ्लेम निर्माण झाली तर ती कॅमेऱ्याने लोकेट करून इमिजिएट गाडीमध्ये असलेल्या कर्मचाऱ्याला कळून तिथे गाडीचा पाड्याचा मारा डायरेक्ट होऊ शकतो. मान कंपनीची गाडी असून या गाडीचं वैशिष्ट्य पुन्हा असं आहे की जो कर्मचारी त्या गाडीमध्ये बसलेला आहे त्या कर्मचाऱ्याच्या हाईट उंची आणि वजनाप्रमाणे सीट स्वतःहून ॲडजस्ट होते जेणेकरून कर्मचारी अतिशय कम्फर्टेबली आग विझवण्यास सक्षम राहू शकतो. या गाडीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाडी चालू असताना देखील रिवर्स कॅमेरा किंवा गाडीच्या आजूबाजू सगळ्या परिस्थितीचं निरीक्षण हा कर्मचारी आमचा घेऊ शकतो आणि अतिशय सक्षमपणे आपण ही गाडीची आग कुठल्याही स्वरूपाची आग या गाडीने विझवू शकतो. आज वसईमध्ये 22 माळ्याच्या इमारती झालेल्या आहेत त्या अनुषंगाने 70 मीटरपर्यंतची हाईटची आग ही विझवण्याची क्षमता असलेली विशेष स्वरूपाची गाडी आहे. सांगण्यास आनंद होतो की आज लोकनेते हितेंद्र ठाकूरांचा वाढदिवस आहे आणि ठाणे किंवा नवी मुंबई महानगरपालिकेने गाडी घ्यायच्या अगोदर ही गाडी आम्ही घेतलेली आहे आणि ती आज लोकार्पण झालेलं आहे. ही गाडी काय रिमोट कंट्रोल तो ऑपरेट करू शकतो का? रिमोट कंट्रोलनं ही गाडीचं ऑपरेशन करू शकतो आपण. गाडी चालवण्याची नाही, गाडी स्पॉटवर उभे राहिल्यानंतर ती रिमोट कंट्रोलनी 300 फूट लांबून 100 फूट लांबून आपण वापरू शकतो. कुठलाही माणूस त्या गाडीत नसताना ही गाडी वापरता येते. आज आपल्या लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्ताने आपण वसई तालुक्याच्या जनतेला एक चांगली भेट आहे की लोकार्पण सोहळा इथे आता आपण करत आहोत. हेच नव्हे तर आपण नायगाव इथे आपण पाईपलाईनचं उद्घाटन केलं, आगाशीच्या इथे तलावचं उद्घाटन केलं, तसंच वसई इथे आपले गार्डनचं उद्घाटन केलं, असं अनेक उपक्रम आजच्या दिवशी आपण घेतलेलं आहे आणि आम्हाला आनंद वाटतो की आज ही जी आपली गाडी आलेली मला वाटतं मुंबई महानगरपालिका कल्याण महानगरपालिका ठाणे महानगरपालिकेच्या अगोदर आमच्या वसई अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित झालेलं हे अप्रतिम वाहन आहे. हे वाहन पूर्णतः रिमोट कंट्रोलवर ऑपरेट करता येत आहे. एखाद्या धोक्याच्या ठिकाणी विस्फोटक साठ्याला आग लागलेली आहे अशा ठिकाणी जर आपण आपला फायरमॅन पाठवू शकत नाही त्याच्या जीवताला धोका होणार असेल अशा ठिकाणी हे वाहन अतिशय उपयुक्त असं ठरते. कारण 85 मीटर हॉरिझॉन्टल वॉटर जेट जातो, व्हर्टिकल जेट हा 65 मीटर जातो. यावरूनच या वाहनाची क्षमता हायलाईट होते. अप्रतिम वाहन आहे, ते प्रत्येकाला आपल्या सेवेमध्ये दाखल करून घ्यावंसं वाटेल अशा पद्धतीचं वाहन आहे. ते आपल्याकडे दाखल झालेलं हा आपल्याला अभिमान आहे. ते मुंबईमध्ये आहे का गाडी? ती मुंबई महानगरपालिकेकडे नाही आहे, ठाणे महानगरपालिके. फळांचा
हापूस आंब्याचा बौद्धिक कायद्याअंतर्गत GI मानांकन जाहीर झाले आहे. केंद्रीय औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाने अधिकृत घोषणा केली असून या मानांकनामुळे हापूस आंब्याची ओळख आता जागतिक पातळीवर अधोरेखित करण्यात आली आहे. कोकणातल्या हापूस आंब्याला अखेर GI मानांकन देण्यात आलं आहे. GI मुळे हापूसच्या मूळ उत्पादनाची जागा, त्याची चव, दर्जा याबद्दलची मान्यता मिळाली असल्याने हापूसला स्वतःची ओळख मिळाली असे म्हणता येईल. 2008 पासून कोकणच्या हापूसला GI मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र या प्रस्तावाला अनेक हरकती आल्याने कोकणच्या हापूसचे GI मानांकन रखडले होते. अखेर 3 ऑक्टोबरला कोकण कृषी विद्यापीठाच्या नावाने हापूसला GI नामांकन देण्यात आले. यामुळे GI प्रमाणपत्र मिळालेला हापूस हा 139वा फळ ठरला आहे. हापूसला GI मानांकन मिळाल्याचा फायदा हापूसच्या उत्पादकांबरोबरच हापूसच्या खरेदीदारांनाही मिळणार आहे. शिवाय कोकणातील येणारा हापूस आता GI मानांकनाच्या लोगोसह बाजारात येणं शक्य होणार आहे. GI मानांकनामुळे शेतीमालास प्रतिष्ठा, शेतीमालाची नेमकी ओळख, गुणवत्तेची खात्री तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत संधी मिळण्याचे फायदे होणार आहेत. यंदा पाऊस पुरेसा न झाल्याने राज्यातील बहुतांश गावांमध्ये दुष्काळ सदृश स्थिती आहे. या संदर्भातील बैठक मंत्रालयात पार पडली असून केंद्र शासनाच्या निकषांवर राज्यातील दुष्काळाबाबतचा आढावा घेतला जाणार आहे. यानंतरच राज्यात दुष्काळ आहे की नाही हे 31 ऑक्टोबरला जाहीर करणार आहे. दुष्काळाबाबत 3 महत्वाचे निकष केंद्राने निश्चित केले असून यांपैकी पहिल्या टप्प्यातील आढावा घेण्याचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील आढावा घेण्याचे काम सुरू असून पुढील आठवड्यात पूर्ण होणार आहे. तर तिसऱ्या टप्प्याचे काम 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल असे महसूल व कृषी विभागाच्या मंत्रालयात झालेल्या बैठकीत सांगण्यात आले. विशेष म्हणजे दुष्काळाच्या परिस्थितीच्या विश्लेषणासाठी महामदत नावाचे एक ॲप लॉन्च करण्यात आले असून या माध्यमातून राज्य सरकार जिल्हाधिकाऱ्यांमार्फत माहिती केंद्राकडे पोहोचवली जाणार आहे. पिंपरी येथील ताथवडे परिसरात हॉर्न का वाजवला या क्षुल्लक कारणावरून एका कार चालकाला दुचाकीस्वारांनी दगडाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हॉर्न वाजवल्याच्या क्षुल्लक कारणावरून कार चालकाला दगडाने मारहाण केल्याची घटना पिंपरी चिंचवड येथे उघडकीस आली आहे. पिंपरी येथील ताथवडे भागात घडलेला हा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झाला आहे. दुचाकीस्वारांनी पाठलाग करून कारची तोडफोड केली. गजानन वीरकर यांनी रस्त्याने जाताना हॉर्न वाजवला. यावेळी हॉर्न का वाजवला अशी दमदाटी करण्यास दुचाकीस्वारांनी सुरुवात केली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2019 ते 20 मार्च 2019 या कालावधीत होणार असून 10वीची परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च दरम्यान घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्याच्या मनावरचा ताण कमी व्हावा व अभ्यासक्रमाचं नियोजन करता येण्यासाठी यंदा 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षांचं संभाव्य तारखा लवकर जाहीर करण्यात आल्याचं शिक्षण मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे. 21 फेब्रुवारी 2019 ते 20 मार्च 2019 या कालावधीत 12वीची तर 1 मार्च 2019 ते 22 मार्च 2019 दरम्यान 10वीची लेखी परीक्षा घेण्यात येणार असं सांगण्यात आलं आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळाकडून ही परीक्षा घेण्यात येणार आहे. संभाव्य वेळापत्रकाची सुविधा केवळ माहितीसाठी असून परीक्षेपूर्वी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडे येणारे छापील वेळापत्रक अंतिम असेल अशी माहिती बोर्डातर्फे देण्यात आली आहे. कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली असून मंदिराच्या स्वच्छतेपासून देवीचे सर्व चांदीचे दागिने, पालखी यांची स्वच्छता करून झळाळी देण्यात आली आहे. 10 ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सवाची सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरातील देवीच्या सर्व चांदीच्या दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. यामध्ये समई, तलवार, त्रिशूळ, सौरंग, पाळणा, तोरण, सोपदाराची काठी, देवीचे वाहन अशा सर्व चांदीच्या वस्तूंचा समावेश असून मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. तसेच नवरात्र उत्सवात भाविकांसाठी दर्शन मंडपाची सुद्धा उभारणी करण्यात येणार आहे. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आधार न्यूज. आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. आधार न्यूज या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नेमणे आहे. न्यूज रिपोर्टर, कॅमेरामन, व्हिडिओ एडिटर, अँकर, स्क्रिप्ट रायटर, एरिया प्रतिनिधी, मार्केटिंग प्रतिनिधी व रिसेप्शनिस्ट नेमणे आहे. इंटर्नशिपसाठी मुले व मुली, अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. संपर्क 02512860002. मोबाईल क्रमांक 9321887766 व
4350869042, ईमेल aadharnews9@gmail.com, aadharnews9@gmail.com. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया पुढील ठळक घडामोडी. औरंगाबाद शहराला जोड रस्त्यांची दुरावस्था असल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांकडून बांधकाम विभागाला जाग येण्यासाठी बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर जोरजोरात शिट्ट्या वाजवत शिट्टी बजाव आंदोलन करण्यात आले आहे. औरंगाबाद शहराला जोड रस्त्यांवर खड्डे तसेच अनेक समस्यांमुळे येथील प्रवाशांना वाहतुकीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर शिट्ट्या वाजवत जोरदार निदर्शने करण्यात आली. त्याचबरोबर 15 दिवसात रस्त्यांची डागडुगी करण्यात आली नाही तर बेमुदत मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशाराही अधिकाऱ्यांना मनसे कार्यकर्त्यांकडून देण्यात आला. औरंगाबाद शहराला सर्वात जास्त मुख्य रस्ता जो जोडणारा आहे तो म्हणजे जालना रोड. 2015 साली मोठ्या थाटामाठात भाजप सरकारने या नवीन रस्त्याची घोषणा केली होती. केम्ब्रिज पासून ते नगर नाक्यापर्यंत हा सर्व रस्ता 4 पदरी सिमेंटचा होईल अशी घोषणा केली होती. परंतु तेव्हापासून ते आत्तापर्यंत ह्या रस्त्याचं काम झालेलं नाही आहे. रस्त्यामध्ये जागोजागी खड्डे पडलेले आहे, रस्त्याच्या मधले लाईट बंद आहे आणि सगळे अवस्था दुरावस्था झालेली आहे. मुळामध्ये फक्त आश्वासनांचं गाजर दिलं जाते, सातत्याने डागडुगीचं काम करतात परंतु 1 महिन्याच्या आतमध्ये इथं पुन्हा खड्डे पडतात. अधिकारी भ्रष्ट झालेले आहेत, अधिकारी पैसे खाऊन संपूर्ण औरंगाबाद शहराचं ह्यांनी नुकसान केलेलं आहे. जोपर्यंत जालना रस्त्याचं जालना रोडचं काम होणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन करत राहू. आणि आज हे आंदोलन करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की हे शिट्ट्या वाजून आम्ही त्यांना आज कानठळ्या वाजवलेल्या आहेत. जर त्यांनी ह्या रस्त्याचं काम केलं नाही तर कानाखाली मारायला देखील आम्ही कमी करणार नाही, एवढी फक्त आज त्यांना इशारा देतो. शुक्रवारी पुण्यातील जुना बाजार चौकात अनधिकृत होर्डिंग्स कोसळल्यामुळे होर्डिंग्स अंगावर पडून 4 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर या दुर्घटनेप्रकरणी संजय सिंग आणि पांडुरंग वनारे या दोघांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील जुना बाजार चौकात रेल्वेच्या जागेमध्ये उभारण्यात आलेले अनधिकृत होर्डिंग्स काढत असताना ही दुर्घटना घडली आहे. हे होर्डिंग्स काढण्याचे काम सुरू असताना या होर्डिंग्सचे अँगल वरून कापण्याऐवजी खालून कापले जात होते असं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे हे होर्डिंग्स रस्त्याच्या मधोमध कोसळून चौकातून निघालेल्या 5 रिक्षा आणि 1 कारवर पडल्याने या दोघांचा मृत्यू झाला असून 8 जखमी झाले आहेत. हा चौक शनिवारवाडा, पुणे स्टेशन, आरटीओ कार्यालय, जिल्हा न्यायालय आणि मंगळवार पेठ अशा 5 मार्गांना जोडणारा असल्याने येथे कायम रहदारी असते. त्यामुळे अनेक जण या होर्डिंगच्या खाली चिरडले गेले असून मृतांचा आकडा अधिक वाढण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून कल्याण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सुसंवादी विशेष मेळावा भरवण्यात आला होता. यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सह गणेश नाईक यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. येणाऱ्या 2019च्या निवडणुका समोर ठेवून राष्ट्रवादीची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. याचाच भाग म्हणून कल्याण येथे कार्यकर्त्यांचा सुसंवाद मेळावा भरवण्यात आला होता. कल्याण डोंबिवली शहरातील प्रत्येक बूथवर राष्ट्रवादी काँग्रेस संघटना तयार व्हावी हा आमचा प्रयत्न राहणार आहे. तसेच आतापर्यंत महाराष्ट्रात जवळपास 53,000 कार्यकर्त्यांतर्फे बूथ कमिटीचे काम करण्याचे सुरू आहे. भविष्यकाळात हा आकडा कदाचित 3-4 लाखांपर्यंत जाईल. महाराष्ट्रातील सर्व बूथ मध्ये आमच्या बूथ कमिट्या करायला आम्हाला यश मिळेल असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. या मेळाव्यात अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली. यात या मतदारसंघाचे आमदार आप्पा शिंदे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तर राष्ट्रवादीचे उपप्रदेशाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते हे देखील उपस्थित होते. नगरपालिका क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मेळावा म्हणण्यापेक्षा ज्या नव्या कार्यकारिणीत नेमणुका झालेल्या आहेत तेवढ्याच नेमलेल्या पदाधिकाऱ्यांची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये कल्याण डोंबिवलीचे अनेक प्रश्न, आमच्या संघटना अंतर्गत प्रश्न, सध्या नवनिर्वाचित जे पदाधिकारी झालेले आहेत त्यांच्या बाबतीतल्या काही
संघटना वाढीच्या संबंधातले प्रश्न या सगळ्यांची ओळख करण्याचा आम्ही प्रयत्न केला. कल्याण डोंबिवली शहरामध्ये एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नगराध्यक्ष या शहरात होते. आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका झालेली आहे आणि या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये भविष्यकाळामध्ये अधिक चांगल्या प्रगतीसाठी पक्ष संघटना देखील अधिक जागृत असण्याची आवश्यकता आहे. मी कल्याण आणि डोंबिवलीतल्या नागरिकांना फार चांगल्या पद्धतीने ओळखतो. इथली मानसिकता ही विकासाची आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं 6,500 कोटी रुपये मिळतील आणि या कल्याण डोंबिवलीला सुधारणेचा एक वेगळं पर्व निर्माण होईल या अपेक्षेने कल्याण आणि खास करून डोंबिवलीकरांनी मतदान केलं असेल असं मला वाटतं. पण आज निवडणुकाहून इतका कालावधी लोटला, राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती तर एवढी भयानक झालेली आहे, 5 लाख कोटीपेक्षा जास्त कर्ज आहे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवावं लागेल असं राज्याचे मुख्यमंत्रीच म्हणायला लागले आहेत. त्यामुळं कल्याण डोंबिवलीची प्रायोरिटी आता खाली घसरलेली आहे. कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी अनेक चांगल्या गोष्टी करण्याची गरज आहे. हे शहर उत्तमात उत्तम होऊ शकेल कारण इथला नागरिक सुशिक्षित आहे, साक्षर आहे आणि जाणकार आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या शहरात बळकट करण्याचा प्रयत्न आमच्या राष्ट्रवादीचा आहे. अंबरनाथ येथील महसूल विभागाच्या जाचक अटींच्या विरोधात कुळगाव बदलापूर येथे बिल्डिंग मटेरियल सप्लायर असोसिएशनच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात केलेल्या मागण्यांचा विचार केला नाही तर भविष्यात बेमुदत बंदचा इशारा देखील या संघटनेकडून देण्यात आला आहे. अंबरनाथ मधील बदलापूर येथे बिल्डिंग मटेरियल सप्लायर असोसिएशनच्या वतीने 4 ते 6 ऑक्टोबर पर्यंत व्यवसाय बंद करून महसूल विभागाच्या जाचक अटींचा निषेध करण्यात आला आहे. तसेच अंबरनाथ येथील 200 हून अधिक मटेरियल सप्लायर हे या त्रस्त आहेत. या कामबंदमुळे रेती, खडी तसेच विटांच्या पुरवठ्यावर परिणामही दिसून आला आहे. मात्र या व्यवसायाला पूर्वीची प्रतिष्ठा देण्यासाठी तसेच जाचक अटी कमी करण्याची मागणी संघटनेच्या वतीने महसूल विभागाला करण्यात आली आहे. कोल्हापूर येथे कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून जावळ्यानेच सासू, पत्नी, मेहुणा आणि मेहुणे यांची हत्या केल्याची माहिती मिळाली आहे. जावळ्याने केलेल्या या हत्येत पत्नी आणि मेहुणा गंभीर जखमी झाले होते. मात्र त्यांना सांगली येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. पहाटे प्रदीप विश्वनाथ जगताप याने यंत्रमागाच्या लाकडी माऱ्याने कुटुंबातील 4 जणांवर हल्ला केला. हल्लेखोर प्रदीप जगताप हा हल्ल्यानंतर पसार झाला असून त्याला शोधण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून हत्येमागचे नेमकं कारण शोधण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत. तर या होत्याच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.